हॅलो फ्रेंड्स, मी आहे मेघा. तुम्ही बघताय मेघा टिप्स एंड न्यूज. काल जो फ्रेंडशिप डे झाला, त्या फ्रेंडशिप डेचं सेलिब्रेशन बिग बॉस कंटेस्टंटनी कसं केलं याबद्दल मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि त्याच्यामध्ये स्मिता गोंदकरनी काल फ्रेंडशिप डेला काय केलं, तर स्मिता गोंदकरनी तिची जी बिग बॉस मधले एकदम फेवरेट कंटेस्टंट होती, जे फेवरेट फ्रेंड झालेले होते, त्याच्यामध्ये रेशम टिपनीसला जाऊन तिने सरप्राईज दिलेला आहे आणि फ्रेंडशिप विश केलेलं. ती आणि तिची डिझायनर जी काही रिचा आहे, रिचा राणावत, त्या दोघींनी फ्रेंडशिप डे सेलिब्रेट केला रेशम टिपनीस बरोबर. अशा प्रकारे तिने बरेच फोटो तिचे शेअर केलेले आहेत स्मितानी, आस्ताद बरोबरचे, मेघा बरोबर, सुशांत, जुई या सर्वांबरोबरचे. बिग बॉस नंतर स्मिता खूप जास्त खुश आहे, बरेच कामं वगैरे तिला मिळालेत असं तिनं सांगितलं. आणि तिची जी डिझायनर आहे तिच्या बरोबरचे बरेचसे फोटो तिनं शेअर केलेले आहेत. अशा प्रकारे तिचा कालचा हॅपी असा फ्रेंडशिप डे रेशम बरोबर सेलिब्रेट सिक्रेट पार्टीमध्ये त्यांचा पूर्ण ग्रुप एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये बघितला होता. आणि स्मिताच्या फ्रेंडशिप डेचं सेलिब्रेशन असं झालं. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका आणि माझा चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन हिट करा. टेक केअर, बाय.